हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी मनीषा अगदी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला ब्लाऊजवर मांडणी कशी करायची तर ते सांगणार आहे. पहिले ब्लाऊजचे जे बॅक साईडचा जो भाग आहे तो आपण ब्लाऊजवर काढते आणि बाकीचे जे पॅटर्न आहे ते कसे मांडायचे हे तुम्हाला दाखवणार आहे. तर सिम्पल ब्लाऊज आहे हे, बिना अस्तरचं, आणि एकावर एक ठेवून मी दोन कट केलेले आहेत, तर एक सोबतच कट केले आहेत. तर हे बघू शकता, जी पाठीची पट्टी मी अगोदरच काढलेली आहे कारण जे जॉईंट फोल्ड करायची गरज नाही. तर हे बघू शकता, आता जी ब्लाऊजची उंची मी 13.5 इंच घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1/2 इंच मी शिलाई मार्जिंगसाठी ठेवलेली आहे आणि 6.25 इंच मी शोल्डर घेतलेलं आहे, 6.25 इंच मी मोंडा घेतलेला आहे. तर हा बॅक साईडचा भाग आपण काढून घेणार आहोत. आता आपण काय करायचं, मार्जिंग ठेवण्यासाठी किती मार्जिंग ठेवायचे ते आपण बघू. तर ब्लाऊजची जी साडे 10 इंच आपलं ब्लाऊज आहे, तर मार्जिंग आपण ठेवूयात. मार्जिंग साईड साडे 10 इंच होता आणि मी थोडीशी 1/2 इंच त्याच्यात आणखीन मार्जिंग ठेवलेली आहे. तर मोंड्याचा आकार आपण देऊन घेऊया, गोला आकार. मार्जिंग पहिलीच 9 इंच होती आणि आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ठेवलेली आहे 1.5 इंच मार्जिंग. तुम्ही किती पण ठेवू शकता मार्जिंग. तर हे झालेले आता पाठीमागचा गळा. आता त्यांना हा जो गळा आहे तो आपल्याला मोठा होतो म्हणून आपल्याला आणखीन कमी करून घ्यायचा आहे, परंतु आता आपण वरच्याच साईडने मोजू. 9 इंचावर त्यांचा गळा ठेवायचा आहे पहिला. दुसरा जो शिलाई करायचा आहे तो ब्लाऊजचा, पहिला थोडासा मोठा गळा आहे आणि आता तो कमी करायचा आहे. तर पहा कसा करायचा कमी. वरच्या साईडने मी मोजून घेतलेलं 9.5 इंच हा ब्लाऊजचा. तर आता ते बॉक्स करून घेऊयात आणि हा आपल्याला करायचा आहे चौकोनीच गळा, याला आकार द्यायचा नाही आहे. तर बॉक्स करून घ्यायचा खाली, याला गोलाकार देऊन घ्यायचा नाही. तर हे झालेलं आहे बॅक साईडचा गळा. आता आपण बाकीचे जे पॅटर्नची मांडणी कशी करायची, थोड्या थोड्या कपड्यामध्ये एवढ्या मोठ्या ब्लाऊजची घडी आपण कशी करायची ते बघू शकता. पॅटर्न कोणता कुठं ठेवायचा, कशा ठेवायचा आणि क्रॉसमध्ये कसा ठेवायचा हे बघू शकता. जो बाजूचा पॅटर्न आहे कटोरीच्या साईडचा तो तिथं ठेवलेला आहे मी कमी जागेमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी. अशी जर तुम्ही मांडणी केली तर तुमचं ब्लाऊज पीस छोटा जरी असला तरी तुमचं ब्लाऊज पीस ॲडजस्ट होऊ शकतं. आता हे बघू शकता, हा तर 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आहे आणि 10.5 इंच अधिक मार्जिंग बाही भरपूर काही असतं आणि याचं मी एवढ्याच ब्लाऊजमध्ये ॲडजस्ट केलेलं आहे. 80 सेंटीमीटरपेक्षा पण कमी हा ब्लाऊज पीस आहे. तर हा जो पॅटर्न ठेवलेला आहे बघा, बघू शकता कसा ठेवलेला आहे आणि कुठे ॲडजस्ट केलेला आहे. आता जो आहे तो कटोरीचा पॅटर्न आपल्याला असा तिरकस ठेवायचा, म्हणजे पलीकडचा जो कॉर्नर असतो याचा मध्ये त्याला आलं पाहिजे. अगोदर आपण मार्जिंग करून घेऊयात कटोरीची. तो त्याचा सेंटर, तो याचा सेंटर, अशी मार्जिंग करून घ्यायची. एकदम कमी जागेमध्ये अशी मांडणी जर तुम्ही केली पॅटर्नची तर खूप छान ब्लाऊज व्यवस्थित असं तुम्हाला पुरतं आणि कुठेही जॉईंट द्यायची गरज पडत नाही जास्तीत जास्त. आता हे झालेले आहे बेलपट्टी. तर बेलपट्टीसाठी मी तिथं ठेवलेलं आहे तेवढ्याच जागेमध्ये आणखीन समोर आणखीन 2 बेलपट्ट्या निघतात. तर हे मी काढलेले आहेत फक्त 2च. मी झालेली आहे बेलपट्टी. आता बाही, तर बाहीचा पॅटर्न
आता ही बघू शकता, बाही मी काढून ठेवलेली आहे. तुम्हाला कमी जास्त 3-4 करायचे असेल, आणखीन वाढवायचे असेल तर बाही कशी वाढून घ्यायची हेही त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे बघू शकता, अगोदर मी मार्जिन करून घेतलेली आहे, 1 इंच शिलाईसाठी ठेवलेलं आहे समोरचं. आता मी तुम्हाला वाढवायची कशी हे दाखवत आहे सोप्या पद्धतीने. अगदी समोरच्या भाग बाजूने जे तुम्हाला मार्जिन ठेवायचे आहे, समजा 9 इंच बाही ठेवायची असेल, तर हा पॅटर्न थोडासा मागं सरकायचा आणि तसाच आहे तसा आकार तुम्ही त्या कपड्यावर देऊन घ्यायचा. थोडक्यात आता तिथपर्यंत तुम्हाला बाही वाढवायची आहे, तर ते बघू शकता तशीच बाही उचलायची आणि त्या पॉईंटवर मांडून तसाच आकार तुम्ही देऊन घ्यायचा. बाही जर वाढवायची असेल तर आणि इकडच्या साईडनी वाढवायची असेल तर तुम्ही जॉईंट द्यायचे 1-1 इंचाचे 2-2 इंचाचे इकडल्या साईडनी. तर हे बघू शकता बाही कशी वाढवायची हेही तुम्हाला या पॅटर्नमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. सगळ्यात सोपी पद्धत आणि नवीन शिकणाऱ्यासाठी तर अगदी सोपी पद्धत आहे ही. आता जो मधला भाग उरलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या गोटपट्टी त्या निघतात आणि व्यवस्थित असं आपल्या ब्लाऊजची मांडणी व्यवस्थित होते. आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघू शकता एवढा ब्लाऊज आपल्या मधला उरलेला आहे. आता त्या बेलपट्टीच्या समोर आपली आणखीन एक बेलपट्टी निघते आणि बाकीच्या याच्यासमोर आपला गोटपट्टी त्या निघू शकतात. आणि इथं जे आपल्या गळ्याचा भाग आहे चौकोनी तिथं तिथं आपला बटनपट्टी निघते. अलीकडचा गळा कट बॅक साईडचा गळा कट केला तिथं. तर हे बघू शकता कुठंच आपला कपडा वायालाही गेलेला नाही आणि अगदी बरोबर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही मांडणी करून दाखवलेली आहे. आता ती पाठीची पट्टी ही फोल्ड करण्यासाठी मी काढून घेतलेली आहे. बघू शकता अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने ही ब्लाऊजच्या पॅटर्नची मांडणी. तर कशी वाटते चला.